आपण बऱ्याचशा आश्चर्यकारक गोष्टी बघितल्या फुलपाखरांच्या जीवनाबद्दल. त्याच्यातलं अजून एक आश्चर्यकारक गोष्ट ती म्हणजे फुलपाखरांचं स्थलांतर. अख्ख्या विश्वामध्ये फुलपाखरं जे सीझन्स असतात त्याप्रमाणे एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणावरती जात असतात. उदाहरणार्थ भारतामध्ये पावसापासून वाचण्यासाठी काही फुलपाखरांच्या जाती आहेत, ते पावसातनं मैदानी प्रदेशात जातात आणि त्याच्यानंतर पूर्व भारतात सुद्धा जातात. त्याचे काही कारण असे असतात की एकतर त्यांना फुलपाखरांना तिकड पावसाचे वारे सहन होत नाही, पाऊस सहन होत नाही, आणि त्याचप्रमाणे खाद्य जे असतं ते त्याची टंचाई, यामुळे फुलपाखरं एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जात असतात. काल जसं सांगितलं आपलं पश्चिम घाटामध्ये आपण येतो आणि येथे बरेचसे फुलपाखरं आहेत, तर पश्चिम घाटामधले साधारण 10 लाख फुलपाखरांची वर्दळ ही दर वर्षाला होत असते. साधारण जून ते ऑगस्ट महिन्यात तिरुमला टायगर्स नावाचे जे फुलपाखरं आहेत आणि कॉमन क्रो नावाचे जे फुलपाखरं आहेत ती आपल्या साऊथ इंडियामधनं ती महाराष्ट्राकडे येत असतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर मुंबईमध्ये संजय गांधी नॅशनल पार्कपर्यंत त्यांचं मायग्रेशन चालतं, आणि पावसाळा जसा संपतो की ते मग त्याच्यानंतर परत उत्तर भारताकडे जातात. इकडे पाऊस सुरू झाला की मग ते उत्तर भारताकडे जातात, आणि उत्तर भारताकडे जेव्हा पाऊस सुरू झालेला असतो तेव्हा ते परत दक्षिणेकडे येतात. अशा प्रकारे मान्सूनचा जे क्लायमेट आहे त्याप्रमाणे हे फुलपाखरं वावर करत असतात अख्ख्या भारतामध्ये. प्रायमरी जेव्हा मिल्कवीड फुलपाखरे, फिलवीड जातीचे जी फुलपाखरे असतात ती हे स्थलांतर करणारी असतात, आणि इमिग्रंट नावाची फुलपाखरांची जात आहे आणि ती विशेषतः अशी एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी वरती मायग्रेशन करत असते. आपल्याकडे नॅशनल ज्योग्राफिकची एक मालिका, एक सिरीजच आहे ग्रेट मायग्रेशन्स नावाची. त्या ग्रेट मायग्रेशन्समध्ये त्यांनी मोनार्क बटरफ्लाईजच्या मायग्रेशनबद्दल माहिती दिली आहे. मोनार्क बटरफ्लाईज हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचा जो परिसर आहे नॉर्थ अमेरिकाचा वगैरे, तिकडे ते लोक प्रामुख्याने राहतात, आणि तिकडे पण ते एका डिरेक्शनवरनं दुसऱ्या डिरेक्शनमध्ये प्रवास करत असतात, आणि अगदी कितीतरी लाख किंवा कोटी अशा संख्येमध्ये ते प्रवास करत असतात. गमतीची गोष्ट म्हणजे जो फुलपाखरू एका ठिकाणावरनं प्रवास करतो त्या दुसऱ्या ठिकाणापर्यंत म्हणजे डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत नाही, पण ते प्रवास करता करता स्वतःला ब्रीड करत असतात आणि त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढ्या डेस्टिनेशनवरती प्रवास करत असतात. एक चमत्कारी गोष्ट असे की ज्या मुलाला माहिती सुद्धा नाही की मला कुठे जायचंय, पण तरी सुद्धा तो एका डेस्टिनेशनवरती, एका सोर्सवरनं डेस्टिनेशनवरती जातच असतो. हेरिडिटरी नॉलेज हे त्यांचं कसं पास करतात हे एक गमतीशीर विषय आहे. त्यानंतर आपण आता बघू की मुंबईमध्ये जे साधारणपणे आपल्याला दिसतात फुलपाखरं त्यांची माहिती घेऊया. सर्वात पहिले आपण कुंचळपाक कुळ जे आहे किंवा निम्फेलाइडी याचं आपण बघितलं, हे सर्वात जास्त पॉप्युलेशन आहे. त्यांच्याबद्दलचे काही फोटोची थोडी माहिती मी तुम्हाला देतो. अगदी सुरुवातीपासून आपण बघतोय आहे प्लेन टायगर ह्या फुलपाखराचं नाव आहे, आणि सर्वत्र अत्यंत इझिली आपल्याला हे दिसत असतं. आपल्या सिटीमध्येही हे फुलपाखरं आपल्याला दिसतं. जसं सांगितलं ही हे टायगर जमाती जे आहेत त्यांना आपण मिल्कवीड बटरफ्लाईजही म्हणतो. कारण का, त्याचं कारण असं आहे की यांचे जे होस्ट प्लांट म्हणजे हे जे अंडी घालतात आणि त्यांचा लार्वा ज्याच्यावरती पोषण करतो ते मोस्टली मिल्कवीड्स आहेत. मिल्कवीड म्हणजे चीकचा अर्क ज्या पानांमधनं किंवा देठांमधनं निघतो, असे सगळी जी झाडं असतात ते मिल्कवीड झाड असतं. त्यामुळे मराठी लोकांनी त्याचं नाव देताना रुईकर असं नाव दिलेलं आहे. रुईच्या झाडावरती ते अंडी घालतात, आणि समोर जे झाड दिसते ते हळदी कुंकाचं झाड असं म्हणतात किंवा त्याचं नाव मंदार सुद्धा म्हणतात. त्याच्याच पानाचा लार्वा खाद्य म्हणून वापर करते, आणि त्याचप्रमाणे हे जे झाड आहे त्याच्या फुलातला जे नेक्टर आहे ते पण फुलपाखरांना आवडते. हे जर झाड आपण गार्डनमध्ये लावतो त्या फुलपाखरं नेक्टरसाठी सुद्धा येतात आणि ब्रिडिंगसाठी सुद्धा येतात. त्याचं नाव रुईकर असं त्याच कारण ठेवलेले आहे. आपण आधी बघितलं की ह्या जातीचे मेल आणि फिमेल ओळखणं पण सोपं आहे. त्याचे हे जे मागचे विंग्स आहेत त्याच्यावरती जर चार तर ते मेल असतात आणि फिमेलला फक्त 3च डॉट असतात. याला प्लेन टायगर म्हणतात. हाही आपल्याला बऱ्याचदा आपल्या सिटीजमध्ये दिसत असतो.
परत मिल्कवीड वरती राहणारं आहे, त्याला मराठीमध्ये आपण पट्टेरी रुईकर असं म्हटलेलं आहे. हा सुद्धा जसं मंदारचं झाड आहे किंवा आपलं हनुमानाला जे आपण पानं वाहतो ते जे रुईचं झाड आहे, किंबहुना जितकी एखादं पान तोडल्यावरती ज्या झाडांमधून चीक येतो अशा झाडांवरती ते अंडी घालतात. आता दोन गोष्टी आहेत, काल मी तुम्हाला सांगितलं की फुलपाखरं ही सर्वत्र असतात, तर फुलपाखरं जी आपल्याकडे यायला हवी असं आपल्याला वाटत असेल तर त्यांना जे खाद्यपदार्थ हवे म्हणजे फुलपाखरांना जे खाद्यपदार्थ हवे ते आपल्या गार्डनमध्ये असले पाहिजे, म्हणजे नेक्टर प्लांट्स किंवा मग ते काउडंक असेल किंवा सॉल्ट्स असतील, हे सगळं जे खाद्यपदार्थ फुलपाखरांचे आहेत ती जर तुमच्या घरामध्ये किंवा गार्डनमध्ये असेल तर फुलपाखरं खायला नक्की येतात, आणि ते राहायला हवे असतील तर त्यांचे लार्वल प्लांट्स आहेत ते तुमच्या गार्डनमध्ये असले पाहिजे. त्याच्यानंतर परत एक टायगर जी जात जी आहे त्याला म्हणतात ब्लू टायगर किंवा तिरुमला टायगर सुद्धा म्हणतात ह्याला. सेम स्ट्राईप टायगर सारखाच याचा पॅटर्न आहे, फक्त आतला कलर जो आहे तो ब्लू आहे आणि त्यामुळे त्याचं नाव ब्लू टायगर दिलेले. मराठी याच्यामध्ये त्याला नील रुईकर म्हणतात. ह्याला तिरुमला टायगर असं म्हणतात कारण ह्याचं ओरिजिन जे आहे ते आपलं जे तिरुमला देवस्थान आहे जिथे तिरुपती महादेव राहतात तिकडच्या जंगलामध्ये हे राहतात. आणि जसं तुम्हाला सांगितलं की पावसाळा सुरू व्हायच्या आधी तिरुमला फॉरेस्टमधनं हे सगळे फुलपाखरं मुंबईच्या दिशेने किंवा वेस्टर्न घाटच्या टॉप रेंजमध्ये येतात आणि ह्यांचं मायग्रेशन रेस्टिंगसाठी संजय गांधी पार्क आणि या पट्ट्यात प्रवास पट्ट्यामध्ये जितकी पण जंगलं आहेत किंवा उद्यानं असतात तिकडे ते थांबलेले असतात. त्यानंतरच आपण जे हे चित्र बघत आहोत ते आहे ग्लासी टायगर नावाचं. दिसायला जवळजवळ ब्लू टायगर सारखाच आहे पण त्याचा जो रंग आहे निळा रंग खूप फिकट आहे आणि थोडासा ट्रान्सपरन्सी असल्यासारखा आपल्याला भास होतो आणि त्यामुळे त्याला ग्लासी टायगर असं म्हणालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मराठीमध्ये त्याचं नाव कंचा रुईकर आहे. आधी सांगितल्याप्रमाणे हे लोक ही मिल्कवीड म्हणजे जे चीक प्रदान करणारी पानची झाडं आहेत तिकडे हे अंडी घालतात. साधारणतः ह्यांना सगळी जी फुलं असतात छोटी छोटी ज्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणू की जंगली फुलं पण ह्या ज्या ज्या फुलांमध्ये मध असतं त्या फुलांमध्ये ते भ्रमण करतात. हे जे फूल आपल्याला दिसतं त्याला इंग्लिश नाव वेगळं आणि मराठी नाव वेगळे कॉम्प्लेक्स मला आठवत नाही पण ही जी फुलांची जात आहे ती जर गार्डन्समध्ये लावलं तर बऱ्याचशा प्रमाणात ती जी फुलपाखरं आहेत ती त्याला अट्रॅक्ट होतात. त्याच्यानंतर जे आहे ते आहे कॉमन बुश ब्राऊन. कॉमन बुश ब्राऊन पण निफिलिएट फुटातलं आहे पण ह्याचे आकार जो आहे तो छोटा आहे. आधीचे जे सगळे फुलपाखरं आपण बघितलं आपल्या आपण ह्या सर्वांना फुलपाखरांना बघितलंच असेल तर त्यांची पंखांची विड्थ ही साधारण 5 ते 6 सेंटीमीटर एवढी असते. याची हाईट थोडी कमी आहे फुलपाखराच्या विंग्सची, साधारण 3 ते 5 सेंटीमीटर एवढी असते. आपण प्रत्येक वेळी काही मागच्या स्लाइड्स बघितलं त्याच्यात बघितलं की फुलपाखराच्या विंग्सचं जे डायमेन्शन आहे ते त्यांनी अप्रॉक्सिमेट दिलेलं होतं. आपण ते अप्रॉक्सिमेट देण्याचं कारण असं आहे की फुलपाखराची जर ते आयुष्याची जी सायकल आहे ती तो पूर्ण करतोच. म्हणजे उदाहरणार्थ तो लार्वल स्टेजमध्ये 1 महिना राहणार आहे असं आपण धरून चालूया. त्या तो लार्वल स्टेजमध्ये असतो आणि त्याला जेवढं खाणं मिळते तेवढा तो लार्वा मोठा होतो. तो जर मोठा नाही झाला तर तो छोटाच राहतो आणि त्या 1 महिन्यानंतर तो स्वतःला कोशामध्ये घेऊन घेतो आणि 21 दिवसानंतर त्याचं फुलपाखरं होतं. आधी जर त्याला खाणं व्यवस्थित मिळालं असेल तर त्या फुलपाखराचे पंख मोठे होतात. आधी जर फुलपाखराला खाणं कमी मिळालं असेल तर फुलपाखराची जी जी पंख आहेत ती आकुड राहतात. काल मी बोलताना म्हणालो फुलपाखरं जिकडे जशी आहेत त्यांना जर ऑब्झर्व केलं तर लगेच लक्षात येते तिकडची बायोडायव्हर्सिटी कशी आहे. तर जर एखाद्या ऑब्झर्वरनी बघितले अमुक फुलपाखरं आहे आणि त्याची नॉर्मल हाईटपेक्षा किंवा विड्थपेक्षा त्याची हाईट कमी आहे तर त्याचा सरळ निष्कर्ष असा निघतो की त्या लार्वल होस्ट प्लांट जे आहेत त्याचं तिकडे पॉप्युलेशन कमी, म्हणजे त्याला खाद्यपदार्थ त्या जागेमध्ये कमी आहे. त्याच्यानंतर काल मी जे तुम्हाला सांगितलेलं ब्रिटिश लोकांनी काही विचित्र अशी नावं दिलेली त्यातला हा आहे टॉनी राजा.
म्हणजे त्याला तपकिरी नरेश असं नाव दिलेले आहे आपण. टॉनी राजा हा नॉर्मली जी अशी कुजलेली फळं असतात त्या कुजलेल्या फळांचाच मधनं निघणारा जो अर्क असतो किंवा जो रस असतो तो रस तो त्याच्या सोंडेच्या सहाय्यतेने शोषून घेत असतो. इकडे आपण बघतोय की तो कुजलेले चिकू ॲपल्स बनानाज आणि पायनॅपल्सच्या ढिगावरती तो आहे आणि तो ज्यूस पीत आहे. हे लोक साधारण चिंचेवरती किंवा विलायतीच्या चिंचेवरती हे यांची अंडी घालतात. थोडंसं यांच्या डोळ्यावरती जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर मी परवा जे म्हणाले लोक यांच्या डोळे कंपाऊंड डोळे असतात तर ते थोडंसं कंपाऊंड डोळ्यांचं स्ट्रक्चरही इकडे दिसतं आणि तेवढा फोटोग्राफ झूम नाही करता येणार. पण जसं सांगितलं की हे बुश फुट ब्रश फुटेड म्हणजे त्यांच्या पायाला ब्रश सारखं स्ट्रक्चरचं बारीक केस असतात पेंट ब्रश सारखे ते इथे दिसतं. त्यानंतर ही एक ग्रेट एग फ्लाय नावाच्या बटरफ्लायची फिमेल आहे. त्याला ग्रेट एग फ्लाय असं म्हटलं जातं कारण का जे नर आहेत त्यांच्या पंखांवरती अंड्यासारखे म्हणजे दोन अंडी लेफ्ट साईडला आणि दोन अंडी राईट साईडला असे पॅटर्न असतात काळा रंग विंग्सचा आणि आतल्या बाजूला ते व्हाईट कलरचे हे राऊंड्स असतात. ते अंड्याचा आकार असल्यामुळे त्याला एग फ्लाय म्हटलेलं आहे आणि त्याला मराठीमध्ये मोठा चांदावा म्हणालेला आहे कारण का तुम्ही बघता आहेत त्याला एक व्हाईट कलरचं एज लाईक स्ट्रक्चर आहे. हे फुलपाखरू जेव्हा स्वतःचे पंख उघडते तेव्हा ते व्हाईट कलरचं स्ट्रक्चर चंद्र कोरेसारखं पण दिसतं फिमेल्स जे आहेत त्यांचं. हेही फुलपाखरे काही काटेरी झाड आहेत काही विशिष्ट वनस्पती आहेत त्याच्यावरती म्हणजे त्याच्या जमिनीवरती अंडी घालत असतात. अंडी हॅचअप झाल्यानंतर त्याच्यातली जी अळी आहे ती झाडावरती क्लाइंब करते आणि ते लार्व तिकडचे फानं खायला सुरुवात करतात. ह्याच्यामध्ये आपण जे चित्र बघतोय ते आपण त्याला टणटणी म्हणतो त्या झाडाला किंवा घाणेरी सुद्धा म्हणतो इंग्लिशमध्ये लँटना म्हणतो. ह्याला पण आपण बटरफ्लाय मॅग्नेट असं म्हणतो. जे गावठी जाती आहे उदाहरणार्थ हा पिंक कलर थोडासा गार्डनसाठी बनवलेला आहे पण गावठी ज्या जाती आहेत त्याच्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाच्या हळदी कुंकू पॅटर्नमध्ये ते असतं आणि हा पिंक कलर आणि व्हाईट कलरचं लँटेना हे बटरफ्लाय मॅग्नेट्स आहेत. त्याचप्रमाणे येल्लो कलरचं पण गार्डनसाठी असणार स्पेशल लँटन आहे जे बटरफ्लाय मॅग्नेट आहे. गार्डनसाठी स्पेशल बनवलेल्या जाती असं आपण का म्हणतो तर ह्याला आपण टणटणी नाव दिलेलं आहे. ते वीड आहे ते एकदा आलं की तो खूप झपाट्याने जमिनीवर पसरत जाते आणि गार्डनमध्ये आणण्यासाठी त्यांना नॅचरलाइज केलेलं म्हणजे ते तेवढ्या झपाट्याने फिरू शकणार नाही किंवा वाढू शकणार नाही अशा त्या जाती केलेल्या आहेत. लँटनाचं जर झाड असेल तर म्हणजे ह्याचं जे पर्पल थोडंसं क्रीपर असतं ते पर्पल क्रीपर किंवा व्हाईट क्रीपर आणि येल्लो झाड या गार्डनमध्ये छोट्या कुंडीमध्ये आल्या तरी सुद्धा कदाचित आपले बटरफ्लायज तिकडे येत असतात. ह्याचं नेक्टर जे आहे ते बटरफ्लायजला खूप आवडते. त्याच्यानंतर इकडे दोन फुलपाखरांचे मी चित्र ठेवलेत. एक म्हणजे कॉमन क्रो आहे म्हणजे लेफ्ट हँड साईडला जे आपलं चित्र आहे ते कॉमन क्रोज आहे. तो कॉस्मॉस नावाचं जे फूल आहे त्याच्यावरती त्याचा रस घेतोय. कॉस्मॉस किंवा झेंडू अशी जी फुलं आहेत ही पण बटरफ्लाय मॅग्नेट्स आहेत. ह्याच्या आतलं नेक्टर हे मोस्ट ऑफ द बटरफ्लायजला प्रिय असतं. कॉमन क्रो पण मिल्कवीड बटरफ्लायमध्ये येतो त्यामुळे ते जे चीक देणारे जी पानं असणारी झाडं आहेत त्याच्यावरती ते अंडी घालतात. त्यानंतर आहे कॉमन सेलर. कॉमन सेलर काही काटेरी वनस्पती जसं काही वज्रदंती आहे अशा झाडावरती ते लोक अंडी घालतात. या दोघांचेही फुलपाखरांची जर आपण म्हणजे पंखांची साईज बघितली तर 5 ते 7 सेंटीमीटर अशी असते. त्याच्यानंतर आपण काल बघितलेलं एक पिकॉक पॅन्सी ज्याला मयूर भिरभिरी असं म्हणतात. पिकॉक पॅन्सी ही वज्रदंती गोकुळ कंटक किंवा असे जे काटेरी झाड आहेत त्यांच्यावरती त्यांची अंडी असतात त्या झाडाच्या खाली आणि ते लार्वा नंतर झाडांवरती येतो. त्याच्या आपल्या राईट हँड साईडला जे आहे त्याचं नाव कॉमन कास्टर असं आहे. त्याला कॉमन कास्टर किंवा मराठीमध्ये एरंडक असं म्हणतात कारण या जातीतले जितके पण फुलपाखरं आहेत ते एरंड जे आहे आपलं ते
एरटवरती ते लोक त्यांची अंडी घालून त्यांचे लार्वास त्याच्यावरती वाढत असतात. कॉमन कास्टरसारखं चॉकलेट कास्टर असतं, असे वेगवेगळे कास्टर असतात. बेसिकली जे एरंडावरती आपल्या जेवतात त्यांचे लार्वास, त्यांना एरंडक आणि त्याच्या पुढे मागे त्यांच्या रंगाप्रमाणे नावं आहेत. आपल्याला आता मी बोलताना एक गोष्ट लक्षात आली असेल की ही जी सर्व फुलपाखरं आहेत त्यांची जी अंडी घालण्याची झाडं जी आहेत त्या अत्यंत जंगली आपण म्हणतो, किंवा रानटी झाडं जी अगदी रस्त्याच्या कडेला वगैरे असतात अशी झाडं आहेत. जर रस्त्याच्या कडेला असणारी किंवा जंगलांच्या कडेला अशी जी जंगली झाडं आहेत ती जर आपण तोडत गेलो मनुष्य, तर मग साधारणतः ऑब्व्हियसली असं दिसून येईल की आपली फुलपाखरांची जी लोकसंख्या आहे ती तुटेल. त्यामुळे काल जसं सांगितलं की फुलपाखरांना जर मेंटेन केला तर ऑटोमॅटिकली पर्यावरण मेंटेन होतं. ही सगळी झाडं, सगळी कवच जे आहे ते व्यवस्थित जर आपण ठेवली तर फुलपाखरेही राहतात आणि ओव्हरऑल इकोसिस्टम जी आहे ती पण चांगली राहते. समोर जे आपल्याला दिसत आहेत ते परत पॅन्सी कुळातलेच म्हणजे आहेत, ब्रश फुटेडच, पण हे पॅन्सी सेक्ट म्हणू शकतो आपण. त्याच्यातले आहेत एक आहे लेमन पॅन्सी जो लेफ्ट हँड साईडला आहे, आणि राईट हँड साईडला आहे तो ग्रे पॅन्सी आहे. जसं सांगितलं, ह्यांचे नेक्टर प्लांट जे आहेत ते गोंडा आपण दिसतोय, गोंड्याच्या आतलं मध हे लोक घेत असतात. यातही एक गमतीशीर गोष्ट आहे, गावठी गोंडे जेव्हा आपण लावतो त्याच्यामध्ये नेक्टर आहे आणि त्याच्यावरती फुलपाखरं येतात. पण हायब्रिड गोंडे जे आजकाल मार्केटमध्ये आलेले आहेत, खूप मोठे असतात साईजने वगैरे, त्याच्यामध्ये फारसं एवढं नेक्टर नसतं आणि त्यामुळे तिकडे बटरफ्लाईजही अट्रॅक्ट होत नाही. अजून एक विषय ठरतो आपल्याला समजण्यासाठी की आपण हायब्रिड केलेले भाज्या आणि हायब्रिड केलेली झाडं ही निसर्गासाठी किती घातक आहेत हे समजण्यासाठी. हेही कोरंट्यावरती किंवा गोकुळ कंठ्यावरती ह्यांची अंडी असतात त्याच्या जमिनीच्या खाली. आपण परवा ह्याचा फोटो बघितलेला, ही आहे टॉनी कॉस्टर, म्हणजेच त्याला मराठीमध्ये कृष्ण कमलिनी असं म्हटलेलं आहे, कारण तो कृष्ण कमळाच्या पानावरती, आपण त्याने बघितलेलं, कृष्ण कमळाच्या खालच्या साईडला ते लोक भरपूर अंडी घालतात. म्हणजे अगदी एका लेअरमध्ये साधारण 100 एक अंडी ह्या छोट्याशा फुलपाखराने घातलेले असतं. त्याच्यात एक वैशिष्ट्य असं आहे की या फुलपाखरांच्या अळ्यांमध्ये कॅनाबिलिझम आपण जे म्हणतो, म्हणजे स्वप्रकार स्वजातीला खाणं, हे त्यांच्यामध्ये आढळते. ह्या फुलपाखरांची जी अंडी आहेत, जे लार्वा पहिले फुटतात ते बाजूच्या अंड्यांवर अटॅक करून पण स्वतःचं भोजन करायला सुरू करतात. म्हणजे पहिलं तर ते स्वतःच्या अंड्याचं कवच खातात आणि त्याच्यानंतर त्यांची भूक भागवण्यासाठी ते इतरही अंड्यांना अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. आणि कधी कधी अजून बारीक लार्वा जो डेव्हलप नसेल झाला त्यालाही अटॅक करताना काही ऑब्झर्वर्सनी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर जे फुलपाखरू आहे त्याचं नाव आहे गॉडी बॅरॉन, गडद सरदार असं त्याला मराठीमध्ये नाव दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, एक तर गॉडी बॅरॉन आहे आणि कॉमन बॅरॉन आहे. दोघांचं जे व्हाईट आणि रेडिशचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम असतं. गॉडी बॅरॉन आपण बघितलं त्याचे एक तर अशी ब्लुईश छटा तरी असते किंवा रेडिश छटा असते, आपण कालच्या स्लाईडमध्ये बघितलेलं सडलेली फळं खाताना, तर गॉडी बॅरॉनचे रेडिश कलर आणि ब्लुईश कलर असा दिसतो. त्या तेव्हा जो कॉमन बॅरॉन आहे तो कॉमन बॅरॉन पूर्णपणे ब्राऊन कलर आहे आणि तो साधारणतः आपल्याला रस्त्यावरती वगैरे पण दिसत असतो कुठेतरी अशा स्थितीमध्ये. तर तो रस्त्यामध्ये मातीमध्ये जे काय आपण म्हणतो मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरमध्ये सॉल्ट्स घेण्याचा प्रयत्न करत असतो. ह्यांचे कॅटरपिलर्स जे आहेत ते आंब्यावरती अंडी घालतात. आपण कधीतरी व्हायरल असा व्हिडिओही बघितला असेल की आंब्याच्या पानावरच्या ज्या शिरा आहेत अगदी त्या शिराच्या स्ट्रक्चरची एक कीड असते, तर ती कीड म्हणजे बॅरॉन यांचं फुलपाखराची अळी असते. स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी त्या स्ट्रक्चरमध्ये ठेवलेले असते आणि हळूहळू ती आंब्याची पाने खाऊन नंतर हळू वाढत असतात. गॉडी बॅरॉन, कॉमन बॅरॉन हे सुद्धा फुलपाखरं जी आहेत ती फुलाचा नेक्टर न घेता सडलेली जी फळं असतात त्याच्यावरती ते जगत असतात. त्याच्यानंतर जे कुळ आहे ते आहे हे नीलकुळ. नीलकुळमध्ये ही अगदी छोटी फुलपाखरं असतात. जे बाजूला आहे ते पट्टनील हे जे फुलपाखरं अगदी छोटं 2 सेंटीमीटर त्याची विड्थ असेल, हे छोट्या छोट्या गवतांवरती त्यांची अंडी असतात. वेगवेगळ्या जे अवेलेबल गवत आहेत, बाजूला आहे ते मंकी पझल आहे
मंकी मजल हे छोटंसं फुलपाखरू आहे, अगदी 1-2 सेंटीमीटरचं. ते जास्वंदाच्या काही जातींवरती अंडी घालतं. इकडे जे आहे रेड पिरियड लेफ्टला आहे. रेड पिरियड हे पण आपल्याला शहरामध्ये बरेचदा आपल्या घराच्या आजूला दिसत असतं. रेड पिरियड हे पानफुटी वनस्पती जी असते, आपण औषधाला वापरतो, त्या पानफुटीवरती ते पानफुटीच्या खाली ते अंडी घालतं. आणि ह्याच्यात वैशिष्ट्य असं आहे की अंड फुटल्यानंतर अळी त्या पानाच्या आतमध्ये जाते, म्हणजे आपल्याला ते दिसत नाही कोणालाच. ते पान जाड असल्यामुळे ते आतमध्ये जाते, आतमध्येच ते त्याचं आयुष्य पूर्ण घालवते पान खाऊन. आणि त्याच्यानंतर कोशातनं बाहेर येऊन हे छोटंसं 2 सेंटीमीटरचं फूल येतं. बाजूला आहे ते कॉमन सिल्वर लाईन. कॉमन सिल्वर लाईनला आपण रूपरेखा असं नाव दिलेलं आहे. हेही जास्वंदासारख्या काही प्रकारांच्या झाडांवरती बारीक अशी अंडी घालत असतं. ही जी ब्लूची जाती आहेत, ते समजायला थोडेसे ना किंवा आयडेंटिफाय करायला थोडीशी डिफिकल्ट असतात. याच्यामध्ये लेफ्ट हँड साईडला जे व्हाइटिश रंगाचं आहे, त्याला मोस्टली ते टेल ब्लू असेल असा माझा अंदाज आहे. आणि राईट हँड साईडला जे आहे ते पेल फोर लाईन ब्लू. फोर लाईन ब्लू म्हणजे इकडे त्याच्या 4 लाईन्स असतात, म्हणून त्याला फोर लाईन ब्लू असं नाव आहे. हे लोक हे सगळे असे छोटी छोटी जी गवत आहेत रानातली, त्या रानांमधल्या गवतांवरती अंडी घालत असतात. आपल्याला आपण बघतो गार्डन्समध्ये बरेचसे लोक केमिकल पेस्टिसाइड्सचा वापर करत असतात. केमिकल हे आपण जेव्हा मारतो तर झाड तर मरतच. आणि जसं सांगितलं, फुलपाखराला केमिकल हे अजिबात चालत नाही. तो आकाशात उभं राहून सुद्धा त्याला कळतं की खाली सृष्टी कशी आहे, तिकडे केमिकल्स आहेत का. आणि केमिकल्स असतील तर ते खाली उतरत नाहीत. आणि अशी जी झाडं आपण केमिकलनी, आपण आपल्या लॉन सुंदर ठेवण्यासाठी बऱ्याचदा आपण त्याच्यातलं तण वगैरे काढत असतो, पण अप्रत्यक्षरीत्या आपण ह्या फुलपाखरांचे जे होस्ट प्लांट्स आहेत त्यांच्यावरती घात करतो. आणि परिणामी या जातींवरती आपण घात करत आहोत. ह्या सगळ्यांना आपण काल म्हणालो की यांना नीलकुळ ह्याच्यासाठी म्हणतो, ह्याच्या आतली पंखाची आतली बाजू जी आहे त्याच्यावरती निळा कलर असतो. त्याच्यानंतर पीतश्वेत कुळ, याच्यामध्ये दोन फुलपाखरे इकडे मी दाखवलेले आहेत. एक आहे कॉमन जेस्बल, त्याला हळदी कुंकू असं नाव दिलेलं आहे, कारण आपल्याला दिसतं त्याच्यात येल्लो रंग आहे आणि कुंकू असा काही रंग आहे. हा वाघाटी नावाचं जे झाड आहे त्याच्यावरती त्याचे अंडी घालतो. आणि त्याच्या बाजूला जो आहे ते साईक नावाचं फुलपाखरू आहे, अगदी सिंपल 2 विंग्सवालं फुलपाखरू दिसतं. त्याला मराठीमध्ये मनमौजी असं सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, त्याची उडण्याची स्टाईल आहे ती खूपच वेगळी आहे. त्याचं ओव्हरऑल एक उडण्याची सायकल जी आहे ते 2 टप्प्यामध्ये. एका टप्प्यामध्ये तो त्याची पंख फडफडवत उडी मारतो, आणि दुसरा जो अर्धा राहिलेला टप्पा आहे त्याच्यामध्ये पतंग कटल्यानंतर ती त्याची जे वाऱ्यावरती वाहून जाते तसं तो त्या वाऱ्यावरती वाहून पुढे जातो. अशा 2 स्टेप्समध्ये तो उडत आणि वाहत असा तो प्रवास करत असतो. त्याला मनमौजी असं नाव दिलेलं आहे. हे फुलपाखरू तसं साईज तसं खूप छोटं आहे, साधारण 2 ते 3 सेंटीमीटर. वेरेज जेसबेल जे आहे हळदी कुंकू, हे फुलपाखरू बऱ्यापैकी मोठं, म्हणजे 5-6 सेंटीमीटर एवढा त्याचा विंग स्पॅन असतो. पीतश्वेत कुळातलं हा कॉमन ग्रास येलो, कुठल्याही ग्रास वरतीच ते अंडी असतात. काल जसं सांगितलं, त्यांचा मेल आणि फिमेल मध्ये बेसिकली कलर डिफरन्स असतो. मेल जो आहे तो डार्क कलर आहे, फिमेल जो आहे तो लाइटर कलर्स आहे. त्याच्यानंतर पुच्छगोळ आपण जे बघितलं, पुच्छगोळ आपण सांगितलं या फुलपाखराच्या पंखांना एक शेपटीसारखं स्ट्रक्चर असतं. तर आपल्याला तिकडे दिसतोय हा अगदी मुंबईमध्ये कॉमनली दिसणारा टेल्ड जे ज्याला आपण म्हणतो, त्याला अशोका सक्त असं म्हटलेलं आहे. कारण जी गार्डन्समध्ये उंच सरळ जाणारी अशोकाची, म्हणजे खोट्या अशोकाची जी झाडं असतात त्या झाडावरती ते अंडी घालतात. आतमध्ये त्याचा हिरवा कलर चा मोठा पॅटर्न असतो. ही एक फिमेल आहे, आणि जसं तुम्हाला सांगितलं की त्याच्या शेपटीवरती थोडेसे वेगळे स्ट्रक्चर असतात, म्हणून हे पुच्छकुळ असंही म्हटलेलं आहे. कॉमन माईम, त्याला मराठीमध्ये सोंगाड्या असं म्हटलेलं आहे. कॉमन माईम दालचिनीवरती किंवा सोनचाफ्यावरती त्याची अंडी घालतो. वर्बेना नावाची ही फुले इकडे दिसत आहेत पर्पल कलरची. ही बटरफ्लाय मॅग्नेट्स आहेत.
हीही जेव्हा गार्डनमध्ये असतात तेव्हा फुलपाखरं बरीच येतात. आता ह्याला सोंगाड्या का म्हणतात, तर आपण काही स्लाइड पूर्वी कॉमन क्रो बघितलेला होता. अगदी कॉमन क्रो सारखं स्ट्रक्चर आहे त्याचं. आणि आपण सांगितलेलं हे पुच्छकूळ जे असतात ते स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्या कुळातल्या फुलांचं सोंग घेतलेलं असतं त्यांनी. त्यांचं स्ट्रक्चर सेम असतं. त्यातला हा सोंगाड्या म्हणजे कॉमन क्रो. आणि ह्याच्यामध्ये फरक जर बघायला झाला तर याच्या शेपटीला जे येलोइश डॉट्स आहेत ते कॉमन क्रो नाही आहेत. त्याच्यानंतर लाईम बटरफ्लाय. लाईम बटरफ्लाय हे लिंबाच्या झाडावरती अंडी घालतं. लिंबाचे जेवे किंवा संत्री किंवा मोसंबी ह्याच्यावरती ते घालत असतं. खूप मोठं फुलपाखरू आहे हे आणि आपल्याला हे सिटीमध्ये दिसतच असतं. जसा आधीच्या कुळ ह्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की ही फुलपाखरं जी आहेत ती बसली जरी असतात तरी त्यांची जी पंख आहेत ती जोरदारी हलवतच असतात. त्यामुळे इकडच्या शेपटीचा जो फोटोग्राफ आहे थोडासा ब्लर दिसेल, कारण ते थोडेसे तरी सुद्धा ते फडफडतच असतात त्यांचे पंख. त्याच्यानंतर इकडे जे फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन म्हणजेच नीलवंत, जे महाराष्ट्राचं आपलं राज्य फुलपाखरू आहे. आपण सांगितलं तसं याचे जे विंग स्पॅन आहे तो जवळजवळ 1 फुटाच्या एवढा म्हणू शकतो आपण, म्हणजे 20 सेंटीमीटर तरी त्याचं स्पॅन असतं. विशिष्ट अशा जंगलातल्या काही जे झाडं आहेत त्याच्यावरती हा अंडी घालतो. काल नितीनजींनी एक प्रश्न विचारलेला होता, त्याचं कालच मी सांगितलं हा ते म्हणजे ते विष असते तर त्याचं पचते कसं. तर काल मी म्हणालो की त्यांना विष प्रत्येकाचं विष पचण्याची स्टाईल वेगवेगळी असते. पण पक्षी जेव्हा डंख करतो किंवा चावतो त्या फुलपाखराला त्याला त्याच्या बॉडीचं 100% विष मिळालेलं असतं. पण हे जे फुलपाखरं आहेत ते अगदी लार्वल स्टेजमध्ये असल्यामुळे रोज थोडंसंच विष घेत असतात, त्यामुळे त्यांना ते पचतं आणि त्याचा त्यांना त्रास होत नाही. आणि ते पचवण्याची अजून एक त्यांची टेक्निक म्हणजे इकडे आपण बघतोय हे एक साधारण 2 ते 3 दिवसाचा लार्वा आहे. याचा फोटो राघवेंद्र राजदत्त यांनी काढलेला आहे. ते खारला राहतात आणि त्यांचं स्वतःचं बटाट गार्डन आहे त्यांच्या कॉलनीमध्ये आणि खूप चांगले ऑब्झर्वेशन्स करत असतात. इकडे असतं की त्या फुलपाखराच्या अळीनी ही पानांना थोडं हलकं हलकं कोरलेलं आहे. हे कोरल्यावर काय होतं की नसांमधनं म्हणजे त्या पानांच्या नसांमधनं येणारा जो चीक आहे किंवा विष जो आहे त्याची लिंक जी आहे ते त्यांनी कट केली असते. म्हणजे अजून पुढे फ्लो येणार नाही आणि तो फ्लो थांबलेला असतो तेव्हा ते डायल्यूट विष तो असलेला पचवू शकतो आणि असं तो पान ते खात असतो. अशा प्रकारे 3 दिवसात आपण जे महत्त्वाचे फुलपाखराचे टॉपिक्स आहेत ते कव्हर केलेले आहेत. इथे आपण हे प्रेझेंटेशन संपवणार आहोत.